नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सिलेवर्ड मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 9 ते 10 वर्षाच्या मुलीसाठी लॉंगगाऊनची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची. तर याकरता टॉप पार्टसाठी लागणारं मेन फॅब्रिक जे आहे ते मी 1/2 मीटर घेतलेलं आहे. नेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे मी साधारण इथे 3 मीटर. त्याचबरोबर अस्तर जे घेतले, क्रेपचं अस्तर एक घेतलेलं आहे ते साधारण इथे 1.5 मीटर घेतलेलं आहे. आणि सॅटिनचं अस्तर जे घेतलेलं आहे ते पण मी इथे साधारण 1.5 मीटर घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला टॉप पार्टची कटिंग करायची आहे. तर टॉप पार्टची कटिंग जी आहे ती सुरुवातीला आपण अस्तरवरती करणार आहोत. तर हे पहा, हे आहे अस्तरचं फॅब्रिक. अस्तरचं फॅब्रिक इथे मी 4-फोल्डमध्ये करून घेतलेलं आहे. माझ्याकडची बाजू बंद बाजू आहे, समोरची जी बाजू आहे ती ओपन बाजू आहे. आता पूर्ण अस्तरचा जो टॉप पार्ट आहे, पहिल्यांदा जो आपला लॉंगगाऊन आहे त्याचा टॉप पार्टची कटिंग करायची आहे, तर 12 इंच जो टॉप पार्ट आहे रेडी राहणार आहे या साईजमध्ये. प्लस 1 इंच एक्स्ट्रा आपण यामध्ये घेतलेला आहे, 13 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि सरळ रेष जी आहे ती आखून घेतलेली आहे. आता वरच्या बाजूला आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर इथे हे पहा, सुरुवातीला मी नेकचं मेजरमेंट घेणार आहे किंवा गळ्याचं मेजरमेंट घेणार आहे. आपल्याला इथे स्ट्रीप लावायची आहे किंवा स्ट्रीप, छोट्या स्ट्रीपवाला जो गाऊन असतो तो बनवायचा आहे. तर 3 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि गळ्याची खोली साधारण इथे 3.5 इंच घेतलेली आहे. मी इथे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. आता साधारण हे बघा, इथून गळ्यापासून आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. ज्या आपल्या स्ट्रीप असतील त्या 1.5 इंचाच्या असतील. 1.5 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने आमूलसाठी मार्किंग करायचं आहे. त्यानंतर आपल्याला, तर या साईजमध्ये मी 6 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. म्हणजे 1/2 इंच शोल्डर साईडला फोल्ड झाल्यानंतर इथे साधारण 5.5 ते 6.5 इंचाचा जो आहे आपला आमूल तयार होतो. अशा पद्धतीने मार्किंग केलं, तिथे आपल्या चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर चेस्ट आहे 30 इंच/4 करून 7.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. प्लस 2 इंच याच्यामध्ये मार्जिन मी घेतलेली आहे जेणेकरून जास्त दिवस ड्रेस जो आहे तो घालता येईल. दोन्ही पॉईंट्स कनेक्ट करून घेतलेले आहेत. खालच्या बाजूला इथे 7 इंचावरती मार्किंग करून घेत आहे मी वेस्टसाठी. 28 इंच जी आहे ती वेस्ट आहे, लुझिंगसह आहे ही. आता हे दोन्ही पॉईंट्स जे आहेत ते स्केलच्या हेल्पने आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर हे पहा, मार्जिन जी घेतलेली आहे ते मार्जिनचे पॉईंट पण आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे. आता आमूलचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यापूर्वी आपल्याला 1/2 इंच शोल्डर स्लोप देऊन घ्यायचा आहे. हे पहा, कर्व स्केलने इथे आमूलचा शेप जो आहे तो देऊन घ्यायचा आहे आपल्याला. कर्व स्केल जी आहे ती परफेक्ट तिथे त्या स्क्वेअरमध्ये बसवून घ्यायची आणि अशा पद्धतीने गोलाकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. हा आकार तुम्ही फ्री हँड देखील देऊ शकता. आता गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर मागचा गळा जो आहे, पुढचा गळा आपण 3.5 इंच घेतला आणि मागचा गळा 3 इंचावरती घेतलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी आकार जो आहे गळ्याला देऊन घेत आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे गोल गळा, चौकोनी किंवा पान गळा, कोणत्याही आकाराचा गळा जो आहे इथे तुम्ही घेऊ शकता. इथे मी स्वीट हार्ट शेपमधला जो नेक आहे तो बनवणार आहे. तर अशा पद्धतीने मी मार्किंग केलं. केलेल्या मार्किंगप्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे गळ्याची, त्याचबरोबर आमूलची. आता इथे बॅक पार्ट आपण सेपरेट केला. फ्रंट पार्टमध्ये आपण हा शेप देणार आहोत आणि बॅक पार्टमध्ये आपण गोलाकार देऊन घेणार आहोत गळ्यासाठी. त्यामुळे गळ्याची मार्किंग जी केली होती ती आपण, तिथे आपण फक्त गळ्याची कटिंग केलेली नाहीये. तर हे पहा, परत बॅक पार्टसाठी आपण इथे अशा पद्धतीने स्क्वेअर केला आणि इथे आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. तर कर्व स्केलच्या हेल्पने इथे देखील मी गोलाकार देऊन घेणार आहे. खूपच साधी आणि सोपी पद्धत आहे लॉंगगाऊन शिवायची, तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे पहा, केलेल्या मार्किंगप्रमाणे अस्तरच्या पार्टवरती कटिंग झालेलं आहे. सेम याच पद्धतीने मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे पहा, जे आपल्याकडे मेन फॅब्रिक होतं त्यातनं पण आपण कटिंग करून घेतली. बॅक पार्टसाठी आपण 2 वेगळे पार्ट घेतलेले आहेत, कट करून घेतलेले आहेत. आता इथे मी अस्तर घेतलेलं आहे. आता अस्तरचा भाग घेतलेला आहे मी किंवा अस्तरचं कापड घेतलेलं आहे. डबल फोल्डमध्ये आहे फॅब्रिक. माझ्याकडची, माझ्या डाव्या हाताकडची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे. आणि आता आपण अस्तरची कटिंग करून घेऊयात. तर हे पहा, अशा पद्धतीने टोटल आपल्याला गाऊनची पूर्ण उंची जी आहे त्यातनं इथे जो बॉटम आहे त्याच्यासाठी आपण 33 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने 12 इंचाचा आपला वरचा टॉप पार्ट तयार होणार आहे. बॉटम आपण 33 इंचाचा कट केला आणि सरळ रेष जी आहे ती आखून घेतलेली आहे 33 इंचावरती. आता इथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे पूर्ण.
त्याचबरोबर रुंदीला हे कापड किती घेतले तर रुंदीला 40 इंचाचं आपण हे जे फॅब्रिक आहे ते घेतलेलं आहे. वरच्या बाजूने जो फोल्डेड भाग होता तिथून कट करून दोन ट्रायंगलर रेक्टँग्युलर पीस आपल्याकडे तयार झालेले आहेत. सेम याच पद्धतीने जे सॅटिनचं अस्तर आहे ते पण कट करायचं आहे आपल्याला. आता हे पहा, मेन फॅब्रिक घेतलेलं आहे, मेन फॅब्रिक सरळ ठेवून घेतलेलं आहे, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे अस्तरचं फॅब्रिक व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचं आहे पिनने. आपल्याला पिनने सिक्युअर करून घेतल्यानंतर आपल्याला आमोल आणि गळ्याचा जो पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे व्यवस्थित. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित आपल्याला गळ्याचा जो पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा, आमोल पार्ट स्टिच करून घ्यायचा आहे. त्यानंतर फॅब्रिक सरळ बाजूला टर्न करून घेणार आहोत आपण. याच पद्धतीने बॅक पार्टला पण मी अशा पद्धतीने अस्तर जे आहे ते लावून घेतलेलं आहे. बॅक साईडला आपण झिप जे आहे ते अटॅच करणार आहोत. हे पहा, स्टिच करून घेतलंय, फॅब्रिक सरळ बाजूला करून घेऊयात आपण. इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचं फॅब्रिक जे आहे ते यूज करू शकता. हे पहा, फॅब्रिक सरळ बाजूला करून घेतलं. आता गळ्याचा जो भाग आहे त्याचबरोबर आमोलचा जो भाग आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे व्यवस्थित. टॉप स्टिचेस करायचे आहेत. बॅक पार्टला पण सेम अशाच पद्धतीने टॉप स्टिचेस करून घ्यायचे. त्यानंतर आपण सेंटरचा जो भाग आहे तिथे आपल्याला झिप जे आहे ते अटॅच करून घ्यायचे आहे व्यवस्थित. खालचा जो एक्स्ट्रा भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे फॅब्रिकचा. हे पहा, टॉप स्टिचेस करून घेतले. त्याचबरोबर बॅक पार्टला पण आपण झिप जे आहे ते अटॅच करून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आता दोन्ही मेन फॅब्रिक जे आहेत ते समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि शोल्डर फिटिंग करायचे. अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे, सॅटिनचं जे अस्तर आहे ते घेतलेलं आहे मी. सॅटिनचं अस्तर खालच्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेलं आहे. म्हणजे जो बॉटम आहे त्याला आपण डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेलं आहे. आता वरच्या बाजूला आपल्याला इथे 6 नंबरची टिप घ्यायची आहे आणि प्लेट्स बनवायचे आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी मोठ्या नंबरची स्टिच करून घेतलेली. क्रेपचं जे अस्तर आहे ते पण मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे. इथे वरच्या बाजूने याला देखील आपल्याला मोठ्या नंबरची स्टिच घ्यायची आहे. नेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे. नेटचं फॅब्रिक देखील आपण जसं अस्तरचं फॅब्रिक कट केलं त्या पद्धतीने कट केलं, पण इथे नेट फॅब्रिकचे 2 लेअर आपण फ्रंट साईडला आणि बॅक साईडला 2 लेअर अशा बनवणार आहोत. त्याच पद्धतीने कट करून वरच्या बाजूने आपण अशा पद्धतीने प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत. आता मोठ्या नंबरची स्टिच आहे, दोन्ही स्टिचमधली एक धागा ओढून आपल्याला व्यवस्थित गॅदर्स बनवून घ्यायचे आहेत किंवा प्लेट्स बनवायच्या आहेत. तर हे पानेटच्या फॅब्रिकला आपण व्यवस्थित अशा प्लेट्स ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत. आपण अशा 2 लेअर लावणार आहोत, फ्रंट साईडला 2 आणि बॅक साईडला 2. तर हे पहा, अशा पद्धतीच्या 2 लेअर आहेत. या दोन्ही लेअर एकमेकींवरती ठेवून घ्यायच्या आणि पहिल्यांदा या स्टिच करून घ्यायच्या आहेत आपल्याला. स्टिच करून फिक्स करून घ्यायच्या अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला त्या मेन जो आपला टॉप पार्ट आहे त्यामध्ये अटॅच करून घ्यायचा आहे. इथे क्रेपचा अस्तर घेतलेला आहे, त्याला पण आपण प्लेट्स बनवून घेतलेले आहेत व्यवस्थित. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित त्यालाही आपण इथे फिक्स करून घेणार आहोत, स्टिच करून घेणार आहोत. आधी स्टिच करून घेतल्याने आपल्याला शिवायला सोपं जातं. आता टॉप पार्ट ठेवायचा. ही जी आहे बॅक पार्टची बाजू आहे. हे बघा, बॅक पार्ट आपण इथे रेडी करून घेतलेला आहे व्यवस्थित असा. अस्तर लावून घेतलेला आहे, मेन फॅब्रिक अटॅच करून घेतलेला आहे. आता जो आपला सॅटिनचा पार्ट आहे तो आपण अटॅच करायचा आहे. तर याकरता हा जो पार्ट आहे बॅक पार्ट आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीने. अशा पद्धतीने उलटं ठेवून घ्यायचा. आता सॅटिनचं जे अस्तर आहे ते आपल्याला हे बघा सरळ बाजू जी आहे ती वर ठेवायची अशा पद्धतीने. सरळ बाजू वर ठेवून याला पण आपण गॅदर्स बनवून घेतले आणि व्यवस्थित हे फॅब्रिक जे आहे वेस्ट लाईनमध्ये अटॅच करून घ्यायचं आहे, फिक्स करायचं आहे इथे स्टिच करून. त्यानंतर हे फॅब्रिक खालच्या बाजूला टर्न करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने स्टिच केल्यानंतर. तर हे बघा, खालच्या बाजूला आपण आता फॅब्रिक टर्न करून घेऊयात. स्टिच करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आतल्या बाजूची जी फिनिशिंग आहे अगदी रेडीमेड ड्रेस सारखी फिनिशिंग येते. अशाच पद्धतीने अस्तर जे आहे आतला अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही पार्ट अशाच पद्धतीने आपण रेडी करून घेतले. फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट तयार झालेले आहे, छान फिनिशिंग आलेली आहे. प्लेट्स पण सर्व एकदम व्यवस्थित आलेले आहेत.
आता इथे नेटचे दोन बेल्ट जे आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत. आता हे जे बेल्ट आहेत ते आपल्याला फ्रंट पार्टमध्ये अटॅच करून घ्यायचे आहेत. तर हे पहा, इथे जो आहे फ्रंट पार्ट आहे, इथे मी हे बेल्ट जे आहेत ते पिनने सिक्युअर करून घेणार आहे आणि स्टिच करून घेणार आहे अशा पद्धतीने. बेल्ट्स आपण पिनने सिक्युअर करून स्टिच करून घेतलेले आहेत आणि पुढच्या बाजूला टाय करून ठेवलेले आहेत. आता दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवायचे अशा पद्धतीने आणि शोल्डरची फिटिंग करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने शोल्डर फिटिंग करायची. त्यानंतर साईडने आपण 1.5 इंच ते 2 इंच जेवढी पण मार्जिन ठेवली होती त्या पद्धतीने मार्किंग करायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, सगळ्या लेअर एकसाथ घेऊन तुम्ही स्टिच करू शकता. अशा पद्धतीने पूर्ण बॉटमपर्यंत आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आता इथे जे नेटचं फॅब्रिक आहे त्याला तुम्ही पिको देखील करून घेऊ शकता. तर बघा मैत्रिणींनो, सुंदर असा लॉन्ग गाऊन जो आहे आपला इथे तयार झालेला आहे 9 ते 10 वर्षाच्या मुलीसाठी. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. इथे जो नेटचं फॅब्रिक आहे त्याची जी उंची आहे अस्तरच्या फॅब्रिकपेक्षा आपण इथे साधारण 3 ते 4 इंच जास्त ठेवलेली आहे. I remember the days, always at the same place, the same people every day. I will never forget this black old Corvette.